फ्रेंड्स, वायब्रंट अकॅडमी कराड मध्ये आपलं सर्वांचं काय आहे, स्वागत आहे. ठीक आहे. झूलॉजिकल पार्क तुम्हाला सर्वांना माहित असेल. राजीव गांधी झूलॉजिकल पार्क आपल्या पुण्याला कात्रजच्या इथे आहे. बऱ्याच जण तिथे गेले असाल तुम्ही सगळेजण, की ज्या ठिकाणी प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे जतन करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर आपण इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणणार आहे. आता म्युझियम बघितलं ते सुद्धा इन सिटू आहे. सेंच्युरी याचा अर्थ अभयारण्य. आता आपल्याजवळ कोणतं असं अभयारण्य, तर चांदोली अभयारण्य आपल्याकडे. ठीक आहे. ज्या ठिकाणी किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ज्यामध्ये रत्नागिरी, सातारा, सांगली, ठीक आहे, हे तीन जिल्हे इन्व्हॉल्व्ह आहेत. पश्चिम वेस्टर्न घाट, याचा पश्चिम घाट म्हणजे कुठून चालू होतो, पाटण सोडल्यानंतर कोयना, तुम्ही पाहिलं असेल बघा, जो चिपळूणचा घाट वगैरे गेल्यानंतर खाली चिपळूण, त्यानंतर पुढे रत्नागिरी, चिपळूण पासून अलीकडे, ठीक आहे, हा वेस्टर्न घाट कुठून चालू होतो, तर गुजरातचा जो कच्छ एरिया आहे तिथून वेस्टर्न घाट चालू होतो. तो केरळचा सायलेंट व्हॅली झोन नावाचा एक काय आहे, एरिया आहे. ठीक आहे. आता हा सायलेंट व्हॅली झोन तुम्ही सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितला असेल. ठीक आहे. त्या बाहुबली पिक्चर मध्ये जो मोठा धबधबा दाखवलाय, ऍक्च्युली तो एवढा मोठा नाहीये, तो एडिट करून दाखवलेला आहे. तो जो धबधबा आहे तिथं दाखवलेला, तो त्या सायलेंट व्हॅली झोन मध्ये आहे. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू, या सायलेंट झोन मध्ये काय बघायला मिळतात आपल्याला, तर किंग कोब्रा. ठीक आहे. तुम्ही ऐकलं असेल किंग कोब्रा. हा किंग कोब्रा त्या ठिकाणी बघायला मिळतो केरळ पर्यंत. म्हणजे किती राज्यांनी बघा, पहिल्यांदा आले गुजरात, महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक, आणि खाली गेल्यानंतर तामिळनाडू, सॉरी केरळ, अशी चार राज्य त्या ठिकाणी बघायला मिळतात. जो वेस्टर्न घाट मध्ये येतो तिथं मोठ्या प्रमाणावरती काय बघायला मिळते, बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते, आणि कितीतरी रेअर अॅनिमल त्या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे. याचाच अर्थ काय, की अॅनिमल्सचं किंवा प्लांटचं काय झालं पाहिजे, जतन, कॉन्झर्वेशन, त्यासाठी. आणि नुसतं कॉन्झर्वेशन करून चालणार नाही, तर तिथं त्या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया सुद्धा पाहिजेत. तसं झूलॉजिकल पार्क मध्ये वेगवेगळे सजीव असतात, तो सजीव बघायचा आणि त्या ठिकाणी पाटी लावलेली असते, बाबा हा या एवढ्या एरियामध्ये इथे काय आहे, टायगर आहे, तो टायगर कोणत्या प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे, त्याचं खाद्य काय आहे, सगळं त्याची इन्फॉर्मेशन या झूलॉजिकल पार्क मध्ये काय केली जाते, लिहिली जाते. ठीक आहे. याचा अर्थ आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा समजते आणि तिथं तो अॅनिमल काय राहतो, जतन सुद्धा राहतो. म्हणजे एकाच वेळेला त्या ठिकाणी दोन कामं केली जातात. ठीक आहे. याला त्याची इन्फॉर्मेशन जी स्टोअर केली जाते किंवा तिथे लावली जाते, त्याला मोनोग्राफ असं म्हटलं जातं. ठीक आहे. ज्या मोनोग्राफ मध्ये काय केलं जातं, आणि दुसरा आहे कॅटालॉग. ठीक आहे. इथं काय केलं जातं, मोनोग्राफ एक चार्ट तयार केला जातो त्याच्या क्लासिफिकेशनचा, त्याच्या वर्गीकरणाचा, आणि तो कॅटलॉग तिथं काय केला जातो, लावला जातो. तो अॅनिमल आपल्याला लाईव्ह कंडिशन मध्ये बघायला मिळतो. म्युझियम मध्ये मेलेला बघायला मिळत होता, हार्बेरियम मध्ये मेलेला बघायला मिळत होता. ठीक आहे. पण झूलॉजिकल पार्क मध्ये लाईव्ह कंडिशन मध्ये अॅनिमल बघायला मिळतो, आणि तिथंच बाहेर काय, पण तो प्रोटेक्टेड असतो. ठीक आहे. असं नाही की चला वाघ बघितलं जवळ आहे आपल्या, नाही, त्याला प्रोटेक्शन असतं पर्टिक्युलर, लांबूनच आपल्याला बघावं लागतो तो अॅनिमल कुठलाही असेल तो. ठीक आहे. आणि त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बघायला मिळते. फक्त एवढंच आहे, हे इन सिटू कॉन्झर्वेशन. आम्ही परत इन सिटू आणि एक सिटू करतोय बरं का. इन सिटू मध्ये त्याचं नॅचरल बिहेव्हिअर नाही बघायला मिळत आपल्याला, हार्बेरियम मध्ये नाही बघायला मिळालं, म्युझियम मध्ये बघायला नाही मिळालं, झूलॉजिकल पार्क मध्ये सुद्धा नाही बघायला मिळालं त्याचं नॅचरल बिहेव्हिअर. कारण ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं त्यांचं नॅचरल बिहेव्हिअर राहत नाही. ते खातात, त्यांना जे फिडिंग पाहिजे ते फिडिंग प्रोव्हाइड केलं जातं त्या ठिकाणी, ते नॅचरली कॅप्चर करत नाही. वाघ जसा शिकार करतो जंगलामध्ये, तसं त्या झूलॉजिकल पार्कमध्ये त्याला शिकार करावी लागत नाही. मटणाचे तुकडे त्याच्यात घेऊन पुढे काय केले जातात, टाकले जातात. ठीक आहे. याचा अर्थ तिथं इन सिटू कॉन्झर्वेशन केले. तेच तुम्ही जर अभयारण्यामध्ये जर गेला, सेंच्युरीज मध्ये गेला, दुर्दैवाने तुमच्या या सिलेबसमध्ये सेंच्युरीजचा पॉईंट त्यांनी ऍड नाही केला, तो एक सिटू कॉन्झर्वेशन मध्ये मोडतो, जिथं काय केलं जातं, अॅनिमलचं नॅचरल बिहेव्हिअर सगळं काय बघायला मिळतं. एनसीटू मध्ये पण मिळतं, पण काहीच फॅक्टर मध्ये बघायला मिळतं, सगळ्याच फॅक्टर मध्ये एनसीटू कॉन्झर्वेशन मध्ये त्याचं नॅचरल बिहेव्हिअर बघायला मिळत नाही. ठीक आहे. हा झाला झूलॉजिकल पार्क. तुमच्या पुस्तकामध्ये झूलॉजिकल पार्कचे एक पिक्चर दाखवलंय बघा, तो पिक्चर तो राजीव गांधी नॅशनल झूलॉजिकल पार्क जे पुण्याला आहे, कात्रजच्या अलीकडेच आहे, त्या ठिकाणी बघायला मिळतं. कधी जर गेलात तर नक्की तिथं भेट द्या. जास्त काही फी नाही, 30-40 रुपये फी असते विद्यार्थ्यांसाठी, ती फी तिथं जमा केल्यानंतर आपल्याला आत सोडलं जातं. खूप मोठा एरिया आहे बघण्यासाठी,
वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला तिथे प्राणी बघायला मिळतात, म्हणजे वाघ, साप, वेगवेगळ्या सापांचे प्रकार सगळे तुम्हाला त्या ठिकाणी प्राणी बघायला मिळतात, आणि त्याशिवाय प्लांट सुद्धा बघायला मिळतात. ठीक आहे, हा झाला पाचवा क्रायटेरिया. ठीक आहे, आणि मग शेवटी जो आहे तो कोणता आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क. लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क. ठीक आहे, गुहागर आणि महाबळेश्वर या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, एक हेरिटेज साईट आहे, ज्या ठिकाणी प्रचंड फक्त झाडं आणि झाडच बघायला मिळतात. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं तिथे, वेगवेगळ्या प्रकारचे सजीव इन्सेक्ट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक्स असतील, असे जतन करून ठेवले. तिथे कुठल्याही ह्युमन ऍक्टिव्हिटीला परवानगी नाही, माणसांना जास्त जायला तिथे परवानगी नाही आहे. ठीक आहे, ते व्यवस्थित काय केलेलं आहे, त्या ठिकाणी कॉन्झर्व केलेलं आहे. अशा बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये आपल्याला सजीवांचं जतन झालेलं बघायला मिळतं. याचा अर्थ मग ते प्लांट असतील किंवा ॲनिमल्स असतील. एक आपल्याला एक्झाम्पलसाठी तिथं दिलेलं आहे, लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, जे गुहागर आणि महाबळेश्वर या ठिकाणी बघायला मिळतं. ठीक आहे, आता काही अजून तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्सिटू आणि एक्सिटू, ज्याचं ऑलरेडी मी डिस्कशन सांगितलं तुम्हाला, काय फरक आहे इन्सिटू आणि एक्सिटू, याच्यावरती फार क्वेश्चन असतं बरं का. एन्सिटू एक्सिटू म्हणजे नीटला तर आहेच आहे आणि सीईटीला सुद्धा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काय विचारलेलं आहे की एखाद्या म्युझियमला किंवा बॉटॅनिकल गार्डनला जर तुम्ही काय दिली, झुलॉजिकल पार्कला जर भेट दिली, ठीक आहे, तर तुम्ही तिथे गेल्यानंतर काय कराल, ठीक आहे, कशासाठी जाल, का जाल, तर हीच आत्ता मी सांगितलं ते, त्याची इन्फॉर्मेशन कलेक्टिंग, डाटा कलेक्ट करण्यासाठी तुम्ही नक्कीच तिथं एक स्टडी टूर ज्याला आपण म्हणू, ठीक आहे, स्टडीसाठी व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे, आणि मग नेक्स्ट आहे, व्हॉट आर द इसेन्शियल ऑफ गुड हार्बेरियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय सांगतो हा क्वेश्चन आपल्याला, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. एखादं गुड हार्बेरियम आपण कधी म्हणणार आहे, विशिष्ट प्रकारचं प्लांट आपण कलेक्ट करतो, कलेक्ट केल्यानंतर काय करणार आहे, ते ड्राय करणार आहे व्यवस्थित, आणि मग ते शीटवरती स्टिक केल्यानंतर काय करायचं, फक्त स्टिक नाही करायचं तर त्याची इन्फॉर्मेशनचा एक काय करायचा, चार्ट सुद्धा त्या ठिकाणी तयार करायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा शेवटचा जो क्रायटेरिया आहे, सेकंड लास्ट क्रायटेरिया जो आहे, या क्रायटेरियामध्ये काय केलं जातं, बायोडायव्हर्सिटीचं व्यवस्थित जतन केलं जातं, आणि मग आपल्याला काय आहे, या पृथ्वीवरती अशी पूर्ण एंटायर बायोडायव्हर्सिटी जी आहे, जी ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे आता थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे, पण नॅचरली ही बायोडायव्हर्सिटी जी मोठ्या प्रमाणावरती विस्तारलेली आहे, तिचा एक विशिष्ट पद्धतीनं फ्लो चार्ट आहे, ज्याला हार्मनी ऑफ प्लांट किंवा प्लॅनेट असं म्हटलं जातं. या पृथ्वीवरती हार्मनी तुम्हाला माहित आहे, ठीक आहे, सात स्वर असतात बघा, आरोह आणि अवरोह, ठीक आहे, सा रे ग प ध स हे असे जे सात स्वर वर जातात आणि परत खाली येतात, अशा पद्धतीनं बायोडायव्हर्सिटीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं काय होत असतं, प्राणी पशु पक्षी यांचा एक फ्लो चार्ट असतो, ज्याला आपण अन्न साखळी फूड चेन म्हणतो. प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवावरती डिपेंड असतो, अशा एक पद्धतीची हार्मनी तयार झालेली असते. ती हार्मनी बिघडता कामा नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन करायचं आहे. मग यासाठी बऱ्याच शास्त्रज्ञांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत, वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. त्यातलेच आपले असणारे महाराष्ट्रातले एक सायंटिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे बघा, तुमच्या माहितीसाठी काय नाव आहे त्यांचं, एस पी आगरकर. ठीक आहे, बुकमध्ये बघा, पिवळ्या रंगामध्ये चार्टमध्ये दिलेलं आहे बघा, जे मालवणचे आहेत 1884 मध्ये. ठीक आहे, मालवण महाराष्ट्रामध्ये जे सिंधुदुर्ग मालवण जे आपण म्हणतो त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे, ज्यांनी मालवण म्हणजे समुद्र जवळ आहे आणि तिथून जेलीफिश, तुम्हाला माहित असेल जेलीफिश असतो बघा, ठीक आहे, हा जेलीफिशची इन्फॉर्मेशन त्यांनी काय केलेली आहे, वेगवेगळ्या स्पेसिस त्यांनी काय केलेल्या आहेत, कलेक्ट केलेल्या आहेत. त्यासाठी आफ्रिकेतले एक सायंटिस्ट आहेत, ठीक आहे, अनाडेल नावाचे, त्यांनी त्या ठिकाणी त्यांना काय केलेले आहे, मदत केलेली आहे हा वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च करण्यासाठी. ठीक आहे, सो द इन्स्टिट्यूट ऑफ ARI पुणे हॅज बीन नेम्ड आफ्टर हिज नेम. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांच्या प्रयत्नाने काय केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या जेलीफिशवरती त्यांनी वेगवेगळे काय केलेले आहेत, स्पेसिस तर शोधून काढलेले आहेत पण त्यांची इन्फॉर्मेशन सुद्धा शोधून काढलेली आहे. हा झाला आपला सहावा क्रायटेरिया, बायोडायव्हर्सिटी पार्क. आणि मग आता आपल्याला सगळ्यात शेवटी जो क्रायटेरिया बघायचा आहे त्याचं नाव आहे की
ठीक आहे, आम्हाला समजले की बाबा सजीव आहे, सजीवांचे प्रिंसिपल समजले, त्यानंतर सजीवांचं वर्गीकरण कसं करायचं हे समजलं, पण मग त्याचा चार्ट कशा पद्धतीने करायचा, त्याची प्रोसेस काय आहे, त्याच्या स्टेप्स काय आहेत, ते स्टेप्स आपल्याला ह्या कीज मध्ये बघायला मिळतात. मग ही की काय सांगते आपल्याला नेमकं, तर प्लांट आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने करायचं हे क्लासिफिकेशन सुद्धा तुम्हाला 9वीला आणि 10वीला झालेलं आहे. ठीक आहे, की वर्गीकरण प्राण्यांचं आणि वनस्पतींचं कशा पद्धतीने करायचं असतं यालाच की असं म्हटलं जातं. हा कीचा जो पॉइंट आहे तो आपल्याला क्लासिफिकेशन साठी काय करायचं आहे येणाऱ्या पुढच्या चॅप्टर मध्ये आणि त्याच्या पुढच्या चॅप्टर मध्ये, म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण प्लांट क्लासिफिकेशन अँड ॲनिमल क्लासिफिकेशन हे वेगवेगळे प्रकारचे जे टॉपिक आहेत त्या टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचं ओव्हरऑल काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला या लिव्हिंग वर्ल्ड टॉपिक मध्ये आपण काय डिस्कस केलं, तर सजीव सजीव का आहे याचं आपल्याला कारण समजलं, त्याचे कॅरेक्टर समजले, त्याचे प्रिन्सिपल समजले, त्याचबरोबर क्रायटेरिया कशासाठी यूज केले की बाबा त्यांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे, शिवाय त्यांचं काय करता आलं पाहिजे, जतन करता आलं पाहिजे, ते कोणकोणत्या पद्धतीने करता येईल, त्या सगळ्या टेक्निक्स आपण बघितल्या, 7 जवळजवळ आपण टेक्निक्स डिस्कस केल्या. आणि मग आता शेवटी प्रश्न असा आपल्याला पडतो की एवढा सगळा जो चॅप्टर आपण डिस्कस केला तसं बघितलं तर हा शॉर्टच आहे, मग परीक्षेसाठी म्हणजे येणाऱ्या आपल्या 11वीच्या परीक्षेसाठी, सीईटी आणि नीट नव्हे फक्त सी आपल्या बोर्ड परीक्षेसाठी 11वीच्या परीक्षेसाठी तो किती मार्क्सला आहे, तर तो फक्त 1 मार्क्स. लिव्हिंग वर्ल्ड जो टॉपिक आहे, मग सर तुम्ही म्हणाल एवढं तुम्ही 2 तास बडबडला आणि फक्त 1 मार्कासाठीच विचारतात, पण तुम्ही 1 मार्काचा विचार करू नका, तुम्ही येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करा, नीट असेल सीईटी असेल याच्यावरती या धड्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. 1 मार्कासाठी एखादी डेफिनेशन विचारली जाईल, हार्बेरियमचा पॉइंट विचारला जाईल, म्युझियम विचारला जाईल, काही क्वेश्चन येऊ शकतो, डझंट मॅटर, त्याचा विचार करू नका, पण तुम्हाला टॉपिक किती समजलाय आणि या टॉपिकचा विचार तुम्ही येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 12वीनंतर येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत त्यासाठी ह्याची तयारी तुमची पूर्ण असणं गरजेचं आहे. फक्त 1 मार्कासाठी म्हणून हा टॉपिक स्किप नाही करायचा, सोपा टॉपिक आहे, वाचल्यानंतर सुद्धा व्यवस्थित समजतो, काहीही अवघड या टॉपिक मध्ये नाहीये. ठीक आहे, आणि मग धड्याच्या शेवटी तुम्हाला काय केलेलं आहे, अजून एक पॉइंट दिलेला आहे, कोणता, तर तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे, कोणता, तर IUCN काय फुल फॉर्म आहे IUCN चा, इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन नेचर, ही संस्था आहे, इंटरनॅशनल संस्था आहे बरं का. या संस्थेमध्ये काय केलेलं आहे, तर प्रत्येक जो ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल त्यांचं व्यवस्थित काय केलेलं आहे, ही संस्था त्या ठिकाणी कंट्रोल ठेवते, कुठला ॲनिमल सापडलेला आहे, त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीचं आहे, त्याचं सायंटिफिक नेम कसं आहे, हे सगळा जो डाटा आपल्याला मिळतो ते या संस्थेद्वारे मिळतो. आणि ही संस्थाच काय करत असते, जगात सगळ्या देशांमध्ये पसरलेली आहे, ती त्याच्यावरती काय करत असते, कंट्रोल ठेवत असते. ठीक आहे, आणि मग शेवटी जाता जाता तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत ज्या तुम्ही त्याची माहिती घ्यायचे, मी नाही सांगणार, तुम्ही माहिती घ्यायची, कोणते कोणते, तर पहिला विचारलेला आहे लॉस प्रोटेक्शन, तुम्हाला 10वीला झालेला आहे, बायोडायव्हर्सिटीचा जर ऱ्हास झाला किंवा एखादं आपण झाड तोडलं किंवा प्राण्याला मारलं तर काय होऊ शकतं, त्याचे लॉस तुम्हाला 10वीला झालेले आहेत बघा. त्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे की एन्व्हायरमेंट किंवा नदी असेल, जल प्रदूषण म्हणतो आपण, ज्याला वॉटर पोल्युशन म्हणतो, त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो आपल्या बॉडीवरती, तेही तुम्हाला 10वीला झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस होऊ शकतात, ठीक आहे, कॉलरा सारखा डिसीज असेल असे डिसीज होऊ शकतात, एन्व्हायरमेंटल मध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो, कन्स्ट्रक्टेड रोड असतात बघा, आता रोडचं काम चालू आहे प्रत्येक गावागावामध्ये शहरामध्ये, त्या एअर पोल्युशनचा इफेक्ट ॲनिमल वरती सुद्धा होणार आणि प्लांट वरती सुद्धा होणार आहे, झाडं तोडली जात आहेत मोठ्या प्रमाणावरती, आता मेट्रो बघा करायचं चालले पुण्याला मुंबईला, किती प्रचंड झाडं तोडलेली आहेत, म्हणजे हे बायोडायव्हर्सिटीचं डिग्रेडेशन आहे. आणि शेवटी आपल्या पश्चिम जो घाट आहे, मी परत सांगतोय, कोल्हापूरच्या जवळ आसपास पुढचा सगळा, जिथं बॉक्साईटच्या खाणी बघायला मिळतात, बॉक्साईट मायनिंग बघायला मिळतं, या बॉक्साईट मायनिंगमुळं
वेस्टर्न घाट मध्ये रेअर सापडणारा ॲनिमल आता फारसा ऍक्टिव्ह बघायला मिळत नाही. ब्लॅक पॅंथर त्याचं नाव आहे, ठीक आहे. हा ब्लॅक पॅंथर असेल किंवा याला ब्लॅक पॅंथर असं म्हटलं जातं किंवा दुसरं दुसऱ्या भरूच बऱ्याच केस आहेत तुम्हाला दिलेत बघा. आता त्याच्यामध्ये तुम्ही शोध घ्यायचा आहे त्याचा, इंटरनेट वरून घ्या, युट्यूब वरून घ्या, गुगल वरून घ्या. ह्या स्पेसिस काय झालेल्या आहेत, कमी झालेल्या आहेत किंवा दुर्मिळ झालेल्या आहेत, आपल्याला जास्त बघायला मिळत नाही. म्हणून आपल्याला या धड्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचं जतन सुद्धा शॉर्ट मध्ये कसं करता येईल आणि प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी कोणते क्रायटेरिया वापरले जातात ते आपण ह्या पूर्ण लिव्हिंग वर्ल्ड मध्ये बघितलेलं आहे. फक्त आता ते कसं करायचं ते आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट टॉपिक मध्ये बघायचं आहे. तर आजचा आपला हा लिव्हिंग वर्ल्ड जो टॉपिक आहे, चॅप्टर आहे, तो इथेच संपलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा चॅप्टर समजलेला असणार आहे व्यवस्थित, ठीक आहे. आणि जर समजला असेल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.